नमस्कार मी सारिका बेलिसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण रताळ्यापासून दोन प्रकारच्या पुऱ्या बनवणार आहे एक बनवणार आहे खारी पुरी आणि एक बनवणार आहे रताळ्याची गोड पोळी आपण त्याला पुरणपोळी किंवा कांजोळ्या पण म्हणतात कोणी बघा या महिन्यामध्ये रताळे खूप बाजारात येतात आणि महाशिवरात्रीच्या महिन्यात रताळ्याची पोळी सर्वत्र करतात आणि खूपच छान लागते टेस्टी जर मुलांना गोडपुरी आवडत नसेल तर आपण त्यांना खारीपुरी पण करून देऊ शकतो अगदी मस्त होतात या पुऱ्या बघा किती मस्त झालेल्या आहेत गोड पुऱ्या पण खूपच छान होतात अगदी पुरणाच्या पोळीसारख्या लागतात आणि तुम्ही साखर वापरून किंवा गूळ वापरून दोन्ही प्रकारे बनवू शकता बघा चला तर मग सुरुवात करूया मी अर्धा किलो रताळ्या घेतलेला आहे एक पावच्या गोडपुऱ्या आणि एक पावचा खाऱ्यापुऱ्या दाखवणार आहे तुम्हाला बघा एक बाऊल घेतलेली आहे आणि दोनशे पन्नास ग्राम रताळे आहे म्हणजेच एक पाव याचे मी पूर्ण साल काढून मॅश करून घेणार आहे बघा मी याचे साल काढून घेतलेले आहे आता चम्मचच्या शहाने छान मॅश करून घेतलेले आहे यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकणार आहे म्हणजेच कणिक एक चम्मच जिरं जिऱ्याची पावडर आणि धण्याची पावडर एक एक चम्मच एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक चम्मच मीठ यामध्ये आपल्याला दही पण घालायचं आहे तीळ आणि ओवा घालणार आहे आपण अर्धा अर्धा चम्मच आणि एक चम्मच दही दही टाकल्याने टेस्ट खूप छान येते बघा कोथिंबीर टाकणार आहे आपण बारीक कापून याच्या आपण खाऱ्या पुऱ्या बनवणार आहे रताळ्याच्या आणि लहान मुलांना तर खूपच आवडते या पुऱ्या अगदी मस्त होतात बघा असा घट्ट गोळा बनवून घेतला पाणी टाकण्याची गरज नाही मी थोडं तेल टाकून त्याला वरून सोडून अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं पीठ म्हणजे छान मुरून जाते बघा याच्यात पाणी घालण्याची गरज नाही आपल्याला आता झाकून अर्धा तास ठेवून द्यायचं बाजूला जोपर्यंत ते पीठ होत आहे तोपर्यंत आपण गोड पुऱ्याची कणिक भिजून घेऊया म्हणजे पातीसाठी लागणारी मी अर्धा वाटी कणिक घेतलेली आहे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि दोन चम्मच तूप टाकून घेतलेला आहे मोहनसाठी कणकीला छान तूप लावून घ्यायचं म्हणजे आपल्या पोळ्या खूप छान सॉफ्ट होतात तूप टाकलं म्हणजे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचा बघा थोडं थोडं पाणी घालून कणकीचा गोळा मळून घेतलेला आहे मी याला पण आपल्याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं आता आपण गोड पुरीसाठी रताळ घेतलेले आहे याचे पण साल काढून आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे आणि याचं सारण बनवून घ्यायचं आहे आपल्याला बघा मी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये अर्धा चम्मच अर्धा कप गुळ घेतलेला आहे तुमच्याकडे वाट कप जर नसेल तुम्ही वाटीने घेतला तरी चालेल आणि वन फोर कप पाणी टाकलेलं आहे याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे छान घट्ट बघा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही गुळाऐवजी साखर पण यूज करू शकता पण मला गुळाचे आवडते म्हणून मी गुळाच्याच बनवत आहे बघा मी गुळाची पावडर वापरली आहे या ठिकाणी तुम्ही गुळ पण वापरू शकता अर्धा कप आता यामध्ये जे मॅश केलेले रताळे आहे ते टाकून देऊ याला छान मिक्स करून घ्यायचं बघा मस्त मिक्स झालेलं आहे रताळ्याचं पुरण तयार आहे आपलं बस काही सेकंद होऊ द्यायचं यामध्ये एक चमच तूप टाकून घ्यायचं तूप टाकल्याने टेस्ट खूप छान येते पोळीला आणि वेलची पावडर टाकून घ्यायची जायफळ आणि वेलची पावडर अर्धा चम्मच छान मिक्स करून घ्यायचं बघा आता आपलं पुरण तयार आहे बघा छान घट्ट झालेलं आहे आता आपल्याला याला थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला बघा मी हे पुरण थंड करून घेतलेलं आहे आपली कणिक पण छान मुरलेली आहे आता आपण पहिले छोटे छोटे गोड पुऱ्या बनवून घे गे, घेणार आहे आणि नंतर खाऱ्या पुऱ्या बघा मी सारख्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहे आता एक एक करून आपल्याला रताळ्याची पोळी बनवून घ्यायची आहे याला कांजोळ्या पण म्हणतात खेडे विभागामध्ये याला कांजोळ्या म्हणतात रताळ्याच्या बघा अशी पोळी लाटून घ्यायची आणि मध्यभागी एक गोळा ठेवून बघा असं पुरण भरून घ्यायचं अगदी सोप्या आहे करायला आणि खूपच टेस्टी लागतात या पोळ्या एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा महाशिवरात्रीच्या महिन्यामध्ये रताळे खूप येतात बाजारामध्ये बघा असं बंद करून याचा वरचा भाग काढून घ्यायचा छान प्रेस करायचा आणि थोडं पीठ लावून लाटून घ्यायचं थोडी कणिक टाकायची वरून आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची ज्या प्रकारे आपण पुरणपोळी लाटतो त्या प्रकारे बघा तयार आहे आपली रताळ्याची पोळी प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेणार आहे आपल्याला याला तळून घ्यायचं आहे आपण सॅलो फ्राय पण करू शकतो मी आज तळून घेणार आहे बघा आता आपण खारी पुरी लाटून घेणार आहे याच्या पण मी छान छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे म्हणजे सारख्या आकारात तयार होणार सोबतसोबत गोळे केले तर याला पण छान लाटून घ्यायची या पण पुरा भा पुऱ्या भारी लागतात हे बघा लाटून तयार आहे याच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करायच्या बघा दुसरी पुरी लाटून दाखवते मी तुम्हाला मस्त अगदी झटपट तयार होतात फार वेळ लागत नाही तयार व्हायला बघा दुसरी पण पुरी आपली तयार आहे याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या बघा आता आपल्याला तळून घ्यायच्या या दोनही पुऱ्या मी गॅसवर एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि आपण तेल गरम झालं की सर्व पुऱ्या सोडून घेऊ एक एक करून बघा सर्व प्रथम गोड पुऱ्या तळाच्या म्हणजे तेल पहिले जर आपण तिखट पुऱ्या तळल्या तर तेल तिखट होणार त्यामुळे पहिले गोड पुऱ्या तळायच्या बघा आतून पुरी झाली की वरती येते पुरी पूर्ण बघा वरती आली आता आता परतून घ्यायची आणि दुसऱ्या बाजून पण होऊ द्यायची बघा झालेली आहे आपली पुरी अगदी फार वेळ लागत नाही आणि झटपट तयार होते आता आपण एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया प्लेटमध्ये बघा मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि सकाळ जास्त जा तेल राहिलं ते पेपरला लागून जाणार याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ दुसरी पण पुरी टाकलेली आहे ही पण छान तळून घ्यायची आतून पुरी शिजली की वर येऊन जाते पुरी बघा ही पण पुरी झालेली आहे आपल्या सर्व पुऱ्या तळून तयार आहे आता आपण खारी पुरी तळून घेऊ या पण पुऱ्याला फार वेळ लागत नाही तळाला झटपट तयार होते बघा मस्त अगदी सुंदर लागतात या पुऱ्या बघा दुसऱ्या बाजूनी छान खरपूस तळून घ्यायच्या झालेली आहे आपली पुरी वरती आलेली आहे म्हणजे झाली बघा छान फुगलेली आहे अगदी आपण एका पेपरवर काढून घेऊया टिश्यू पेपरवर दुसरी पण टाकून घेऊ याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे आहे प्रकारे मस्त कलर आलेला आहे अगदी सोनेरी कलर आलेला आहे आपल्या पुरीला एकदम मस्त झालेल्या आहे पुऱ्या बघा दुसरी पण पुरी तयार होत आहे तुम्ही या पुऱ्या चटणीसोबत कशासोबत पण खाऊ शकता किंवा नुसत्याच अशाही खाल्ल्या तरी खूप टेस्टी लागतात किंवा सॉससोबत लोणच्यासोबत कशासोबत पण खाऊ शकता आणि गोडपुरी तूप टाकून वरून खाऊ शकता पुरणपोळीसारखं बघा दुसरी पुरी पण तयार आहे काढून घेऊ आपण प्लेटमध्ये बघा बघा दोन्ही पुऱ्या तयार आहे आपल्या तुम्ही या पुऱ्या नक्की करून बघा खूपच टेस्टी होतात आणि कशा झाल्या आहेत त्या मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही रताळ्याच्या पुऱ्या नक्की करून बघा याला कोणी कांजोळ्या म्हणतात आणि कोणी पुऱ्या म्हणतात कोणी घाऱ्या म्हणतात बघा किती मस्त झाल्या त्या अगदी हेल्दी अशा आणि फार वेळ पण लागत नाही बनवायला अगदी कमी वेळात तयार होतात बघा मस्त व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद